तर शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्क वरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. ठाकरेंच्या निशाण्यावर कोण याकडे लक्ष लागलंय तर आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. एकनाथ शिंदेंच्या धनुष्यातून बाण कुणावर सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिंदे कार्यकर्त्यांनी साथीदारांना कोणते संदेश देणार याची देखील उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे. तर राज्याचंच या दसरा मेळाव्याकडे लक्ष असेल. इकडे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आणि दुसरीकडे आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांचा मेळावा होणार आहे. शिंदे कार्यकर्त्यांना आणि साथीदारांना काय संदेश देणार याची देखील उत्सुकता आहे. आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जोडलेल्या आहेत. जुई, खरं तर आज महत्वाचे तीन मेळावे होणार आहेत आणि मुंबईत जर पाहायला गेलं तर एकीकडे शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे आणि दुसरी आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा होणार आहे. दोन्ही कार्यक्रमाची तयारी कशी आहे आणि कुठपर्यंत आलेली आहे? तर आपण पाहतो एकनाथ शिंदेंच्या धनुष्यातून कुणावर बाण सुटणार, शिंदे कार्यकर्त्यांना साथीदारांना कोणता संदेश देणार याची उत्सुकता लागलेली आहे. तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा, इकडे आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांचा मेळावा होणार आहे आणि त्यामुळे कोणाच्या निशाण्यावर नेमकं कोण असेल, या दोन्ही मेळाव्यातून तोफ ही कोणावर धडाडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महत्त्वाचे दोन्ही मेळावे आणि याची तयारी देखील करण्यात आलेली आहे. काल देखील आपण या तयारीचे संपूर्ण अपडेट घेतले होते. काल स्टेज तयार करण्यात सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत बहुतेक तयारी ही झालेली आहे आणि त्यानंतर आज संध्याकाळी या ठिकाणी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे तर तिकडे आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना साथीदारांना संदेश देणार आहेत. तर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा पार पडणार आहे. ठाकरे गटाच्या आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव पुन्हा एकदा जोडलेले आहेत. जुई, दोन्ही महत्वाचे मेळावे आज होणार आहे, एकीकडे शिवाजी पार्क तर दुसरीकडे आझाद मैदान. या पूर्ण मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि आत्ता काय मेळाव्याच्या ठिकाणी सद्यस्थिती आहे? निश्चितच आज दसरा आहे आणि या दसऱ्यासाठी, दसऱ्याच्या निमित्ताने दोन महत्त्वाचे मेळावे होणार आहे. एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आझाद मैदान इथे दसरा मेळा होणार आहे, तर दुसरा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा याच शिवाजी पार्क मैदानावरती होणार आहे. तू माझ्या मागे पाहू शकतेस की तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे. जो मंच आहे भाषणासाठी सगळ्यांचा, तो मंच देखील आता सज्जा झालेला आहे. संपूर्ण वातावरण जे आहे ते शिवाजी पार्क मैदानाचं भगवमय जे आहे ते झालेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग एकच पक्ष, एकच विचार, एकच मैदान जे आहे, तर अशा प्रकारची एक आपण म्हणू शकतो की घोषणा देखील इथे दिली जात आहे. संध्याकाळी 5 वाजता जी आहे ती ह्या दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे जवळपास 7:30-7 वाजता येणार आहेत आणि त्यांच्या भाषणाला ते सुरुवात करणार आहेत. जर आपण पाहिलं तर मग राज्यातील अनेक विविध विषय आहेत ज्याच्यावरती उद्धव ठाकरे हे भाष्य करणार आहेत. त्यांनी मागे देखील सांगितलं होतं की आता जे काही आहे ते मी दसरा मेळाव्याला येऊन बोलणार आहे, त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तमाम शिवसैनिकांना, तमाम महाराष्ट्राला उद्धव ठाकरे नेमकं काय संबोधित करतायत याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग एकनाथ शिंदे यांचा देखील दसरा मेळावा हा आझाद मैदान इथे होणार आहे. तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जमणार आहेत अशा प्रकारचा दावा शिंदे गटाकडून केला गेला आहे. त्यामुळे दुसरीकडे एकनाथ शिंदे नेमकं शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रकरांना काय संबोधित करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. दोघांकडूनही टीका टिप्पणी कशाप्रकारे केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का टीझर जे आहे ते दोन्ही पक्षांचे आलेले आहेत आणि दोन्ही पक्षांच्या टीझरमध्ये जे आहे ते हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे त्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन हे दोन्ही टीझर काढलेले आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शिवसैनिक जे आहेत ते आझाद मैदान आणि शिवाजी पार्कवरती येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे संध्याकाळी मुख्य करून हे जे कार्यक्रम आहेत ते सुरू होणार आहेत आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या दोन दसरा मेळाव्यांकडे लागलं आहे. जुई, खरं तर आपल्याला काही दिवसांमध्ये जर पाहिलं गेलं तर अनेक मुद्दे जे आहे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. मग तो मराठा आरक्षण असू दे आणि आणखी काही मुद्दे असू दे, या सगळ्या ज्या घडामोडी ज्या घडल्या आहेत काही दिवसांमध्ये, परत जर पाहिलं तर सत्ता संघर्षाची जी सुनावणी आहे, धनुष्यबाण गेल्यानंतर खरं तर हा पहिला मेळावा, चिन्ह गेल्याच्या नंतरचा हा पहिला मेळावा असणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं कुठल्या मुद्द्यावर बोलतील आणि एकनाथ शिंदे कुठल्या मुद्द्यावर बोलतील, काय अपेक्षित आहे?
खरं तर जर आपण पाहिलं तर मग राज्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये असे अनेक विषय जे आहेत ते होऊन गेलेले आहेत. प्रामुख्याने दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे अधिकृत नाव हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं होतं, त्यामुळे ते पक्ष आणि चिन्हाचं नाव मिळाल्याच्या नंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे दोन्ही पक्षांचा. त्यामुळे निश्चितच त्याच्यावरून देखील भाष्य जे आहे ते कदाचित उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे करू शकतात. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, त्याच्यावरून देखील दोन्ही पक्ष एकमेकांवरती टीका टिप्पणी जी आहे ती करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग युतीचे प्रश्न असतील, महायुतीचे प्रश्न, कारण का आता अजित पवार यांचा देखील पक्ष गट जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या महायुतीमध्ये दाखल झालेला आहे, त्यामुळे त्याच्यावरून देखील उद्धव ठाकरे हे भाष्य करू शकतात. असे एक ना एक अनेक विषय आहे ज्याच्यावरती ही दोन्ही पक्षांकडून भाष्य केलं जाऊ शकतं. मात्र टीका टिप्पणी जी आहे ती निश्चितच केली जाणार आहे दोन्ही पक्षांकडून, त्यामुळे आता नेमकी कोण कशाप्रकारे टीका करत आहे याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच वेळोवेळी तुमच्याकडनं या मेळाव्याचे ताजे अपडेट्स आम्ही जुई घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.